तुम्हाला काही वाटलं तरी एक गोष्ट सांगू का, मी दलदलीत अडकले होते, जितके हात पाय मारेन तितके अजून अजून हात आत जात होते, पायाला तळच लागत नव्हतं, कुदमरा लागलं होतं, बाहेर कशी येऊ कळत नव्हतं। त्यावेळेला या माणसाने हात दिलाय मला, या माणसाने पुन्हा एकदा जमिनीवर उभं राहायला मदत केली। जिथे दिवसागणिक माणसांची नाती बदलत असतात तिथे एक माणूस आपली निष्ठा आपली मैत्री इतकी वर्ष सोडत नाही त्यांनी दाखवून दिलं मला। त्या बदल्यात माझ्याकडून कुठली अपेक्षा नाही केली, त्यांनी प्रोत्साहन दिलं, हिम्मत दिली, सगळ्याचे कारण दिलं, पण कधी सहानुभूती नाही दाखवली। बाई म्हणून मला कधी वेगळी वागणूक नाही दिली, ते फक्त बाजूला उभे राहिले। लहान मुलाला सायकल शिकवताना त्याचे वडील उभे असतात ना, तसे पडलीच तर मी आहे, पण मी उगाच हात नाही देणार। मीही पडते, उभी राहते, पुन्हा पडते, हे सगळं बघत असत शांतपणे। मलाही बळ येतं पुन्हा पडून उभं राहण्याचं, धडपड येत नाही, पडण्याची लाज वाटत नाही, भीती वाटत नाही, ते बोलतील का चिडतील का, आजूबाजूला एवढं सगळं अस्थिर अस्वस्थ करणार गोंधळाचं असताना आपलं डोकं शांत राहण्यासाठी आपल्याला एक जागा हवी असते ना, ती जागा म्हणजे आशुतोष आहे माझ्यासाठी। एवढी अशी शांतता मी आयुष्यात कधी अनुभवली नाही अनिरुद्ध, आता अनुभवते, गंभायची नाही आहे मला, इतकी निस्वार्थी माणसं खूप कमी असतात हो, ते असायला हवेत या जगात माझ्या आयुष्यात। असेल आशुतोष या जगात असेल, अरुंधती काही नाही होणार त्यांना, यू डोंट वरी।